आता आपण चाललेलो आहे शिरगावचा गड पाहण्यासाठी। चला तर आता या शिरगाव गडाची आपण भटकंती करूयात। असा खूपच छान असा हा गड आहे, चला पाहूया। शिरगाव दुर्ग, शिरगाव गड पालघर तालुक्यातील समुद्राकाठच्या बाजूला आहे। या गडाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराज यांनी अरबी समुद्रातून येणाऱ्या शत्रूंवरती लक्ष ठेवण्यासाठी केला होता। या प्राचीन गडाचे आता फक्त अवशेष शिल्लक आहेत। 16व्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांनी उत्तर कोकणात जे गड बांधले त्यातील शिरगावचा गड हा एक महत्त्वाचा गड होता। या उत्तर कोकणात संपादन केलेल्या प्रदेशात पोर्तुगीजांनी अनन्वित धार्मिक अत्याचारांना सुरुवात केली। पोर्तुगीज प्रदेशातील म्हणजे फिरंगणातील हिंदू मुसलमान या अत्याचारांनी अगदी त्रस्त बनले होते। अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांच्या पोर्तुगीजांशी होणाऱ्या तहांमध्ये धार्मिक अत्याचार न करण्याबाबतचे कलम असे, तथापि त्याची अंमलबजावणी फारच क्वचित होत असे। याबाबतच्या वाढत्या तक्रारी पेशवे पहिले बाजीराव व चिमाजी अप्पा यांच्याकडे येऊ लागल्या। तेव्हा हिंदूंना धार्मिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पोर्तुगीजांचा उत्तर कोकणातून समोर उच्चाटन केले पाहिजे हा विचार पेशव्यांच्या मनात जोर करू लागला। त्याचप्रमाणे 1730 फिरंगणावर आक्रमणांना सुरुवातही झाली। तथापि अचानकपणे निजामाने डोके वर काढल्यामुळे ही मोहीम आवर्ती घेऊन मराठ्यांना पोर्तुगीजांशी तह करावा लागला। तथापि फिरंगण जिंकण्याच्या मोहिमेचा अंत झाला नाही। 1737 स्वारीची योजना पुन्हा एकदा अंमलात। मराठ्यांच्या आधी पोर्तुगीजांचे या गडावरती वर्चस्व होते। 1818 ब्रिटिशांनी मराठ्यांकडून हा गड मिळवला। हा गड 200 फूट उंच आणि साधारणतः 150 फूटहून अधिक लांबीचा आहे। पोर्तुगीजांनी हा गड नूतनीकरण करून आणि त्याच्या क्षेत्रात वाढ करत असताना मूळ वीट बांधकाम आणि लाल दगड बांधकाम अखंड ठेवले आहे। या गडाच्या उत्तर पश्चिम भागात 5 पाय तोफ युद्ध इतिहास चिन्हांकित आहे। स्वच्छता आणि देखण्याभोवतारच्या परिसरामुळे नियमित पर्यटक व्यतिरिक्त इतिहासकारांना हा गड नेहमीच आकर्षित करत आला आहे। सर्वात रोमांचक म्हणजे पामवृक्षाचे झाड आहे, ज्याला 6 ते 7 शाखा आहेत। एक दुर्मिळता अशी आहे की शिरगाव गड तटबंदीचा आहे आणि भिंती चांगल्या स्थितीत आहेत। हा दुर्ग पारघर तालुक्यात माहीमच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर आहे। शिरगावचा गडापाठचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर असून गड तसा दुर्लक्षित असल्याने समुद्रकिनाराही निर्मनुष्य असतो। परंतु सध्या मात्र बऱ्यापैकी डागडोजी करून हा गड सुस्थितीत करण्यात आलेला आहे। शिरगावचा गड साधारणतः 200 फूट लांब 150 फूट रुंद इतक्याच आकाराचा आहे। मात्र गडाची तटबंदी 35 फूट उंच व 10 फूट अरुंद आहे। गडाला 4 कोपऱ्यात 4 बुरुज असून प्रवेशद्वाराजवळही 1 बुरुज। सतराशे 1739 मराठ्यांनी हा गड डहाणू, केळवे, तारापूर या गडांबरोबर जिंकून घेतला। मराठ्यांच्या आधी या गडाचा ताबा पोर्तुगीजांकडे होता। नंतर 1818 इतर गडांप्रमाणेच हा गडही इंग्रजांच्या ताब्यात गेला। स्थापत्याच्या व पुरातत्वशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा गड अत्यंत महत्त्वाचा आहे। या गडाचे 4 टोकांना असलेले 4 बुरुज अत्यंत वेगवेगळे आहेत। समुद्राच्या लाटांचा परिणाम होऊन गडाचा पाया खचू नये यासाठी पश्चिमेच्या बाजूला करण्यात आलेले विस्तारित बांधकाम अत्यंत उल्लेखनीय असे आहे। जलमार्गाच्या जवळ असलेला दुर्ग म्हणून पोर्तुगीजांनी या गडाची विशेष काळजी घेतलेली आढळते।
या गडाचे अवाढव्य बुरुज याची साक्ष देतात. या शिरगाव गडावरचं एक महत्त्वपूर्ण आणि खूपच दुर्मिळ असा या ठिकाणी मी तुम्हाला आता दाखवणार आहे. चला तर बघूया. ज्या क्षणाची उत्सुकतेने मी वाट पाहत होतो तो क्षण अगदी नजीक आलेला आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहेत. चला या ठिकाणी आता आपण तयार राहा बघण्यासाठी. एक अतिशय उत्कृष्ट असा बांधकामाचा या ठिकाणी स्थापत्य करायचा एक उत्कृष्ट नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहत आहात, हे पहा, या ठिकाणी खालच्या शत्रूंवरती मारा करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक समोरची एक साईट, इकडनं एक मारा करण्यासाठी जागा त्याच्या वरच्या बाजूला, तसेच बाजूलासुद्धा एक खाली समोर एक, तसेच आतमध्ये गेल्यानंतर आपण पाहत आहात या ठिकाणी सुद्धा एक आणि दोन असं षटकोनी. हा शिरगाव पालघर जिल्ह्यातला शिरगाव किल्ला आहे. शिरगाव किल्ल्यातलं हे आहे गुप्तद्वार, ज्याला भुयारी वाट आहे. अतिशय कदाचित रायगडावरती ज्या प्रकारे खलबतखाना आहे त्या प्रकारे हा गुप्त प्रवेशद्वार आहे या किल्ल्यामध्ये. हे जबरदस्त आहे खूप. आपण याचा विचार करू शकत नाही, कारण की तुम्ही बघताय या ठिकाणी गुप्त प्रवेशद्वार आणि गुप्त प्रवेशद्वारातली गुप्त रूम आहे. का किल्ल्यातला जो मुख्य द्वार आहे हे बघताय तुम्ही खाली. इकडे समजा पाणी जाऊन हे तुटला असा असावं आणि इथून खाली मार्ग बंद झालेला आहे, त्याच्यात खाली खराब आहे मार्ग. इकडं तुम्हाला दिसतोय इकडं हा मुख्य मार्ग आहे. जेवढे तुम्ही खाली ज्यावेळी तर किल्ल्यावर काय झालं आणि जर किल्ला पडला किंवा तर खालून वरती यायचं किंवा वरून खाली जायचं असा हा मार्ग आहे. त्या मार्गाने आपण जातोय. आमच्या ग्रुपचे सगळ्यात वयस्कर माणूस म्हणजे सगळ्यात तरुण आमचे बाजीप्रभू उर्फ मुरार बाजी दिसतंय तुम्हाला. इकडे बघा काका, वय वर्ष 72 पण आजही एक चिरतरुण तरुणाला लाजवेल असा उत्साह त्यांच्यात असतो. आत्ता आम्ही चाललेलो आहोत गुप्त मार्गातून. सावकाश घ्या, सावकाश उतरा एकदम, कारण की हा भुयारी मार्ग आहे. तत्कालीन इतिहासामध्ये याचा वापर केला गेला आहे, कारण की आत्ता याचा वापर करणं अवघड आहे. थोडासा पायऱ्या तुटलेल्या आहेत आणि खाली उतरायचं म्हणलं थोडंसं अवघड आहे. सावकाश जा, सावकाश जा. गुरुवरे सुशील दुधाणे सर, घाटवाटा पुस्तकाचे लेखक, प्रयत्न करतो. इकडे पायऱ्यांचा तुटलेल्या आहेत जरा, परंतु तरी प्रयत्न करतोय आम्ही चढण्याचा जाण्याचा. हा आहे किल्ले शिरगावचा गुप्त मार्ग. हे आमचे PBA म्हणजे डॉक्टर समीर भिसे आता गुप्त मार्गातून येत आहेत. टीम ब्रेक ॲडव्हेंचर पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचरचे सभासद असलेले समीर भिसे आपल्याला येताना दिसत आहेत. बघताय तुम्ही, डॉक्टरकीचा पेशा सांभाळून हा ट्रेकिंगचा छंद त्यांनी जोपासला आहे. ट्रेकिंग हा फक्त एक छंद नसून आपले पूर्वज जे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत किंवा तत्कालीन काळामध्ये होऊन गेलेले आहेत त्यांच्या शौर्याला स्मरण करण्यासाठी अशा मोहिमा आखल्या जातात. आणि त्या मोहिमेचे सभासद आमचे समीर भिसे डॉक्टर. जय भवानी. जय भवानी. जय शिवराय. जय शिवराय. चला आदरणीय सुशील दुधाणे सर, गुप्त मार्ग सर झालेला आहे तुम्ही केलेला आहे सर, या त्यांना हे करा, सपोर्ट करा, खालून खालच्या बाजूने सपोर्ट करा. ठाणे पोलीस, जय शिवराय, जय शिवराय. चव्हाण साहेब भुयारी मार्गातून बाहेर पडतात, त्यांना तशी सवय पोलीस खात्यात, त्यांना ती शिकवून दिली जाते. आणि त्यांनी पूर्ण शिवाजी महाराजांचा अभ्यास करून त्या क्षेत्रात सुद्धा ते आज कार्य करत आहे. कसं भुयारी मार्गाने बाहेर पडायचं,